आतमध्ये सलामीसाठी म्हाळुंगे संघाकडून दाखल झाली आहे. तर गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक एक घेऊन चला वेळ वाचवा. म्हाळुंगे संघाला कृपया विनंती आहे वेळ वाचवा. अधिकतेचा वेळ नक्की क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी घेतला जातोय. अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे, 3 वाजून गेलेत. अजूनही यानंतर 5 सामने खेळवायचे आपल्याला, त्यामुळे विनंती असणार आहे वेळ वाचवा. दुसरा डावाला मैदानाच्या आतमध्ये होते सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका सजवण्याचा प्रयत्न शुभमचा, परंतु बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 23 चेंडू आणि 61 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पायावरती टाकण्याचा प्रयत्न यावेळी हलक्या त्याने चेंडू खेळला. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगवान फिकी मैदानाच्या आतमध्ये केली आणि एक सिंगल ची मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती एक धाव म्हणजे संघाच्या धावपलकावरती नोंदवली जाते. हरी पाडाळे आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकवर पहिला चेंडू खेळण्यासाठी दाखल झालाय. हरी पाडाळ्यावरती आता मात्र फार मोठी जबाबदारी, पाहिल्या वेळी एक मोठं धावपलक गाठायचं आहे. तिथे हरी पाडाळ्याची बॅट बोलणं आता मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहे. यापूर्वी मॅच विनिंग पारी या खेळाडूने खेळली, या पूर्वीच्या मॅचचा हिरो. आणि पहिला चेंडू उंची प्राप्त करेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरी येतोय, परंतु चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. म्हाळुंगे संघाचा हा किंग मेकर पहिल्या चेंडूवरती जबरदस्त सुरुवात करतोय. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराने स्कोर कार्ड वाढेल. धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती 5 धावा धावपलकावरती आहेत. अशा प्रकारचे फटके मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकामध्ये येणं हे म्हाळुंगे संघासाठी फार महत्वाचं आहे. अजूनही 21 चेंडू बाकी आहे. 56 धावा बनवायच्या, 16 धावींच्या सरसरीने इथे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. 16 क्रमांकाची जर्सी प्रदान करून हरी पाडाळ्याला आपण पाहतोय स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये. त्या 16 धावींच्या सरासरीने इथे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. दत्ता लांडे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार. खोलवा टप्प्याचा बॉल हरी पाडाळ्याच्या बॅट मधून चेंडू करेल हवाई सपर गगन चुंबी. षटकार 6 धावा. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये जाऊन प्रवेश करते. धावपलकावरती 11 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये देखील षटकारांचा जलवा आपण पाहिलाय. आता तेच तो जलवा इथे दुसरा डावामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावपलकावरती 11 धावा धावपलकावरती आहेत. 20 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता बाकी आहे. फुलटॉस आणि फुलटॉस वरती हरी पाडळ ठरलाय बॉस. चेंडू सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाडायला असे चेंडू तुम्ही द्याल ना तर तो प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे घालवणार आहे. ती ताकद या खेळाडूकडे का, त्याला मुळशीचा ढाण्या वाघ म्हणून ओळखलं जातं का, त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयकॉन म्हणून बोलवलं जातं ना, ते इथे त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. परंतु हा चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेद घेईल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धावाला डॉटवाला आहे. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती 17 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 46 धावींची गरज आहे.
17 धावा स्कोर कार्ड वरती असताना षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्क वरती बाळू लांडे हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला। पहिला चेंडू शुभम सुतार साठी आणि पहिल्या चेंडू वरती इथे मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल विकेटचं बटन फलंदाज बाद बाहेरी। पहिल्या चेंडू वरती शुभम सुतारचे विकेट मैदानाच्या आतमध्ये आले। फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये शुभम अगदी स्वस्तात बाद झाला। 17 धावा धावपळकावरती असताना खतरा इथे माळुंगे संघाला बसला पहिली विकेट आली अगदी 12 विरुद्ध या दिशेने। मात्र इथे फटका खेळण्याचा प्रयत्न शुभमचा आपण पाहतोय परंतु अगदी सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी झेल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने टिपला आणि आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। पहिला चेंडू रिवर्स विचिट चा फटका खेला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजिंक्य त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवेल चेंडूची फेकी करेल तो पुढच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतात। 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धावपळक पुढे जाईल धावपळकावरती 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू बाकी आहेत 42 धाव्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये। पुढे सरसावत अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता खाली राहिलेला चेंडू आणि बॅटने मारायचा होता परंतु त्यावर पाहतोय बॅटवरती चेंडू आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव निर्धाव डॉट बॉल जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जातोय। इथे निर्धाव चेंडू न खेळता प्रत्येक चेंडूवरती धाव येणं हे माळुंगे संघासाठी फार महत्वाचं आहे। रिवर्स स्विच इट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा फटका आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4 चौकार। चौकार अजिंक्यच्या बॅट पद येतोय कातला एक शक्तिशाली बुद्धिशाली खेळाडू म्हटलं जातं सर्व गुण संपन्न असणारा हा अजिंक्य खैरे नक्कीच आपण पाहतोय वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी न करता वाऱ्याच्या दिशेला फटकेबाजी करत धावा घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि तो नक्कीच प्रयत्नांना मैदानाच्या आतमध्ये यश मिळत आहे। पुन्हा एकदा अजिंक्य खैरे रिवर्स स्विच इट रिवर्स पुल सक्सेसफुल षटकार 6 धावा। खेळाडूची ओळख आहे सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक मानला जाणारा अजिंक्य खैरे संघाचं नेतृत्व करतोय संघाला घडवतोय आणि आज नक्की त्याच्या खांद्यावरती आलेली जबाबदारी तो चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय। पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला चेंडू आपण पाहतोय नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू नो बॉल अगदी फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये पण पाहिला खेळपट्टीच्या बाहेर पडला चेंडू आणि नक्कीच नोबॉल पण संघ घोषित केला 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। आता येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल संधी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरेकडे आता येऊन पोहोचले 13 चेंडू बाकी आहेत आणि 31 धाव्यांची गरज आहे या चेंडूवरती एखादा बेगेट पुन्हा एकदा समीकरणामध्ये फार मोठी रंगतदार वाढवताना पाहायला मिळेल। फ्री हिट बॉल शप्पल होत फटका खेळला फक्त दिशा दाखवली चेंडूला जमिनीला समांतर फटका खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल घेतले दुसरा धावेसाठी जागा सोडली आणि पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होईल। 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या चेंडूवरती आल्या थ्रीच्या चेंडूवरती आल्यात आणि षटक क्रमांक 2 सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होते 12 चेंडूंचा खेळ झाला स्कोर कार्ड वरती 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत 29 धाव्यांची गरज आहे 12 चेंडू मध्ये 32 तर आतापर्यंत बनवल्यात एक विकेट शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय आता उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे 12 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल।
गोलंदाजी मार्क पर आता वाराच्या दिशेने कोणता गोलंदाज इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती इथे जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल याच्यावरती आता प्रेक्षकांची नजर असणार आहे. समोर दुसऱ्या बाजूने हरी पाडळे कशा प्रकारे आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल. आता मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न हरी पाडळे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. वाऱ्याच्या दिशेने इथे मात्र मिळालेल्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आणि षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती अजिंक्य गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालाय. यापूर्वीच्या दोन सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच चा किताब या खेळाडूने मिळवलाय. पहिला चेंडू हरी पाडळेसाठी आणि पहिला चेंडू आला तसा फेकून दिलाय. खूप दूरवरचा हरी पाडळेचा ब्रँड आहे षटकार. शाहिस्ता बोलत असे या तवा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार. आता परत सर्वात दूरवरती खेळलेला षटकार हरी पाडळेच्या बाट बनलाय. 38 धावा धावपुलकावरती आहेत. यापूर्वी अजिंक्यने दोन दोन मॅच मध्ये वन ऑफ द मॅच किताब दोन्ही मॅच मध्ये मिळवलेत, परंतु दुसऱ्या बाजूने हरी पाडळे देखील दाखवून देतो मी देखील काही जे कच्च्या गोडचा चेला नाहीये. दूरवरचा खेळलेला षटकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगतदार वाढवेल. समीकरण आता मैदानाच्या हातमध्ये बदलेल. 11 चेंडू बाकी आहेत. 23 धाव्यांची गरज आता मैदानाच्या हातमध्ये. दबाव प्रेशर इथे नक्कीच मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी सामना फार महत्वाचा आहे. एका बाजूने मारुती संघ आतापर्यंत दोन विजय मिळवलेत, तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न आहेत, पण दुसऱ्या बाजूने एक पराभव एक विजय मिळवत मारुती संघ पाहतोय हा सामना खेळतोय. पुन्हा एकदा हरी पाडळेच्या बाटपन्न चेंडू उंची प्राप्त करेल आणि तितकीच लांबी प्राप्त करेल. चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. चेंडू मध्ये 9 षटकार खेळण्याचा विक्रम हरी पाडळेच्या नावावरती आहे. इथे दोन चेंडू मध्ये दोन षटकार हरी पाडळेच्या बाट पण आलेत. 46 धावा स्कोर कार्ड वरती पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळी अक्रॉस द बॅट फटका खेळला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत येईल. थोडासा फंबल मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडूला अडवला, चेंडूला फेकी मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि तो परच्या कालावधीमध्ये दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. या दोन धाव्याने समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 9 चेंडू आता बाकी आहेत आणि 15 धाव्यांची गरज आहे. या षटकातील राहिलेले 3 चेंडू हे म्हाळुंगे संघासाठी फार महत्वाचे आहेत. 46 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. शुभम सुताने जरूर नाराज केलं, परंतु हरी पाडळे इथे मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकाला नाराज करत नाहीये. पुन्हा एकदा हरी पाडळेच्या बॅटमन हवाई हल्ला. हरी पाडळे सेट ऑन फायर षटकार. आणि या षटकाराने माळुंगे संघाच्या धावपळकाचा टाळ्याच्या कडकात स्वागत करूया. सांघिक अर्धशतक संघाचं
चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि सहा चेंडूमध्ये विजयासाठी पाच धाव्यांची गरज. चला मित्रांनो वेळ वाचवा, मारुंजी संघाला विनंती, कृपया वेळ वाचवा. षटक क्रमांक चार त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय आणि यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहा. हा सामना संपल्यानंतर भुगाव संघ त्वरित आपले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवतील. मैदानाच्या आतमधले क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संघ क्षेत्ररक्षक सजवण्यासाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येईल. सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत, पाच धाव्यांची गरज असताना गोलंदाजीच्या मार्कवरती अंतिम षटक घेऊन अनिकेत बुचुडे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झाला. तर स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. छप्पन्न धावा स्कोर कार्ड वरती आणि या छप्पन्न धावांमध्ये हरी पाडायनं दहा चेंडू मध्ये चाळीस धाव्यांची एक विक्रमी खेळी, एक ऐतिहासिक खेळ मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हा चेंडू बाकफुटला गेले, पंच केलं चेंडू, हलक्या हाताने चेंडू खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केलाय, चेंडूची फिक्की मैदानाच्या आतमध्ये येते. तोपर्यंत कालावधीमध्ये दोन धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. सूझबूझ की खेळी, पाच चेंडू तीन धाव्यांची गरज आहे नक्कीच या खेळाडूंकडून पाहायला मिळते. एका बाजूने हरिपाळ्याने वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी केली, परंतु दुसऱ्या बाजूने अजिंक्य खैरे वाऱ्याच्या विरुद्धमध्ये एकेरी दुहेरी धावा इथे मैदानाच्या आतमध्ये घेतो. यावेळी रिव्हर्स पिचचा प्रयत्न, यू मिस आय डेफिनेटली हिट विकेट, फलंदाज बाद. नवीन बॅटर या कृपया धावत पळत, यानंतर अजून आपल्याला पाच सामने खेळवायचे, त्यामुळे विनंती असणार आहे वेळ वाचवा. चार चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत, तीन धाव्यांची गरज आहे. प्रयत्न आता इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला करावे लागतील. संतांनी सांगितलंय केल्याने होते केल्याची पाहिजे, प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल हा चेंडू बन्नाट वेगाचा, बन्नाट वेगाचा चुकी झाली तिथे, वाईड प्लस चार आणि सामना जिंकलाय माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. चला भुगाव संघ दोन मिनिटांच्या आतमध्ये आपल्या क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवा आणि उरवडे संघ आपल्या देखील